नमस्कार माझ्या भाऊ बहिणींनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे स्टॉलवर भेटते तशी अगदी तिखट आणि चमचमीत अशी पाणीपुरीची रेसिपी। घरीच मी तिखट पाणीची आणि रगडाची देखील तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे। सेम टू सेम जसं आपण स्टॉलवर खातो तशीच एकदम टेस्ट लागते। तुम्ही देखील नक्की करून बघा आणि आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। रेसिपीला सुरुवात करू। तर इथे मी 1/2 किलोपेक्षा थोडे जास्त वाटाणे रात्रभर भिजत घातले होते, 7 ते 8 तास बघू शकता तुम्ही। त्यानंतर मी इथे 3 ते 4 बटाटे घेतले होते, अशा प्रकारे कापून घेतले होते ते। त्यानंतर इथे थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घेतलं होतं आणि ते कुकरला आपल्याला इथे 7 ते 8 शिट्ट्या येऊसर शिजवून घ्यायचं आहे। त्यातच हळद आणि मीठ टाकायचं आहे। त्यानंतर इथे 7 ते 8 शिट्ट्या झाल्यानंतर अशा प्रकारे रगडा आपला तयार झालेला आहे। आता यात मी थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे। तुमच्याकडे चाट मसाला असेल तर चाट मसाला देखील ॲड करू शकता। तर हा तयार झालेला आहे आपला स्टॉलवरचा रगडा, छान असा होतो। स्टॉलवरती थोडा घट्ट असतो, हा थोडा पातळ केलेला आहे मी। तर अशा प्रकारे आपला हा रगडा तयार आहे, मी एका डिशमध्ये सर्व्ह करून घेणार आहे। बघू शकता तुम्ही किती छान असे वाटाणे बटाटे वगैरे दिसत आहे, अगदी बाहेरच्या स्टॉलसारखे। हा आपला रगडा रेडी आहे पाणीपुरी बनवण्यासाठी। माझे बाकीचे सुद्धा रेसिपीचे व्हिडिओ नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील। त्यानंतर आता आपण इथे तिखट पाणीचा रेसिपी करणार आहोत। तिथे मी तिखट पाणी बनवण्यासाठी 1.5 लिटर पाणी घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, थोड्याशा लसणाच्या पाकळ्या 10 ते 12 आणि 1 इंच अद्रक घेतलेला आहे बारीक कापून आणि 10 ते 12 मिरच्या घेतलेल्या आहेत। याची आपल्याला आधी चटणी बनवून घ्यायची आहे आणि पाण्यामध्ये टाकण्यासाठी इथे मी 3 जलजिरा घेतलेला आहे। याने पाणी खूप छान असं टेस्टी लागतं, तुम्ही नक्कीच करून बघा। हे पाणी 4 ते 5 माणसांसाठी पुरेसं आहे ही जी रेसिपी आहे। आणि त्यानंतर हे चिंच मी इथे गरम पाण्यात उकळत ठेवलेले आहे, ते सुद्धा आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे। ते इथे मी कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि मिरच्या मिक्सरला थोडंसं पाणी घालून, पाणी आणि मीठ घालून त्याची चटणी करून घेणार आहे। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे अगदी थोडंसंच पाणी घालायचं आहे, आपल्याला जास्त देखील घालायचं नाही आहे। फक्त आपल्याला चटणी अशी दाटसर करून घ्यायची आहे जे आपल्याला पाण्यात घालायला कामी येईल। तर अशा प्रकारे मी इथे वाटण करून घेणार आहे मिक्सरला, दाटसर अशी चटणी करून घ्यायची आहे आपल्याला। ते इथे आपली चटणी रेडी झालेली आहे, मी एका डिशमध्ये काढून घेते आहे ही चटणी। इथे मी चिंचेचं पाणी देखील या पाण्यामध्ये ॲड करून घेणार आहे, बघू शकता तुम्ही। तुम्हाला आवडत असेल थोडासा गूळ देखील घालू शकता तुम्ही। त्यानंतर याच पाण्यात मी 2 ते 3 पुड्या इथे जलजिऱ्याचे ॲड करणार आहे आणि यात मी आता ही तिखट चटणी घालून घेणार आहे। माझ्याजवळ पुदिना नव्हता त्यामुळे मी पुदिना घातला नाही, पण पुदिना देखील नक्कीच घाला, त्याने टेस्ट अजूनच छान येते। तर अशा प्रकारे हे आपलं हे तिखट पाणी रेडी झालेलं आहे। यात मी आता साधं मीठ टाकणार आहे। आपण इथे जलजिरा घातलेला आहे त्यामुळे आपल्याला काळं मीठ घालण्याची गरज नाही आहे। झालेलं आहे आपलं तयार तिखट पाणी। तर मी इथे पाणीपुरी रेडी करून दाखवते तुम्हाला। हे बघा, माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, कमेंट देखील करा।